संस्कार हे होतच असतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, करा किंवा न करा ते संस्कार होतच असतात. आता मूल जन्माला आलं, मूल जन्माला आल्यानंतर तुम्ही जर त्या मुलाकडे काहीही बोलला नाही तर ते मूल बोलू शकणार नाही. त्या मुलाकडे संपर्क ठेवायचा नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, फक्त त्याच्या खाण्याची व्यवस्था पिण्याची व्यवस्था ठीक करायची, बाकी कोणी त्याच्याकडे बोलायचं नाही तर त्याला बोलतासुद्धा येणार नाही. म्हणजे तो बोलतो त्याचं कारण आई बोलते म्हणून, आणि आई जी भाषा बोलते ते मूल बोलते. हे एकदा तुमच्या लक्षामध्ये आलं की आईचे संस्कार त्या मुलावर पहिले होतात, दुसरे बापाचे संस्कार होतात, तिसरे घरातले जे आहेत भाऊ बहीण मामा काका आजी आजोबा यांचे संस्कार होतात. त्यानंतर मी मागल्या खेपेला सांगितलं, मग शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, ऑफिसमध्ये जातो, सर्व ठिकाणी तो जातो, धर्मसंस्थेमध्ये जातो, संप्रदायामध्ये जातो, आणि अशा ठिकाणी निन्या ठिकाणी तो जात असताना त्याच्यावर अनेक संस्कार होत असतात, आणि त्याच्यातून त्याच्या ठिकाणी एक मी पण नावाची गोष्ट तयार होते. त्याला इगो असं म्हणतात, त्याला आपण अहंकार असं जे म्हणतो ना, ते अहंकार त्याला म्हणतात. आणि हा जो अहंकार जो आहे ह्याला इगो असं म्हणतात. ह्याच्यामध्ये दोन भाग आहे, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे श्रेष्ठत्वाचा अहंकार आणि कनिष्ठपणाचा अहंकार, अशा तऱ्हेचे दोन अहंकार असतात. आणि दोन्ही अहंकार वाईट, दोन्ही अहंकार वाईट, आणि दोन्ही अहंकार जिथे आहे ना तिथे अज्ञान आहे, लक्षात ठेवायचं. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. जिथे अहंकार आहे ना समजायचं की तिथे अज्ञान आहे, हा माणूस अज्ञानी आहे म्हणून हा अहंकारी आहे. जो ज्ञानी असतो ना तो तुकाराम महाराज सांगतो त्याप्रमाणे, व्हावे लहाना उनी लहान, तुका म्हणे जाण व्हावे लहाना उनी लहान, तो हात जोडेल. कारण हे हात आहेत ना, हात तुम्ही हात जोडलेत ना की तुमच्या जीवनातले जवळजवळ 90% प्रश्न सुटतील, आणि हात उगारलात ना की तुमच्या जीवनामध्ये 100% समस्या निर्माण होतील. म्हणून हे हात जोडणं हा जो प्रकार आहे हा फार महत्त्वाचा आहे. याचं कारण का की तुम्ही जितके लहान व्हाल तितके महान व्हाल, तुम्ही जितकं महान होण्याचा प्रयत्न कराल तितके तुम्ही लहान व्हाल. म्हणून बघा, एखाद्या माणसाकडे जर इगो असेल तर हा जो अहंकार आहे ना कोणाला सहन होत नाही. आता बघा, तुम्ही एखाद्या माणसाकडे गेलात पाहुणा म्हणून गेलात, तर तो घरातला माणूस स्वतःबद्दलच सांगत राहिला, मी असा मी तसा मी हे केलं मी ते केलं, तर तुम्हाला बघा त्याचा कंटाळा येईल कळलं की नाही. आता तुम्ही त्याच्या घरात गेलात म्हणून ऐकायला पाहिजे म्हणून ऐकाल, कळलं की नाही, पण प्रत्यक्ष तुम्हाला कंटाळा येईल. काय माणूस आहे मनात म्हणाल, बाहेर म्हणणार काय माणूस आहे, आणि त्यात तुम्हाला अक्षरशः कंटाळा येईल. पण तुम्ही त्याच्या उलट जर त्या माणसाने तुम्हाला जर बोलतं केलं तर तुम्हाला जर तर तुम्हाला किती बरं वाटेल. तुम्ही बघा, उलट जर त्यांनी केलं त्या घरातल्या माणसाने किंवा पाहुणा आलेला आहे ना त्याच्याचबद्दलच आपण चौकशी करू, त्यालाच जरा बोलायला लावूया, तो जितका बोलेल तितकं ह्यांनी जर ऐकायची जर सवय ठेवली ना त्याला बोलणाऱ्याला बरं वाटतं. सांगायचा मुद्दा काय, हा जो अहंकार आहे किंवा अभिमान दोन्ही एकच जात एकच, अहंकार आणि अभिमान याच्यामध्ये फार मोठा फरक आहे असं नव्हे. भाऊ बहीण म्हणतात ना, तो अहंकार आणि तो अभिमान, म्हणजे दोघे भाऊच आहेत ते, तर हे जे दोघे भाऊ आहे, तर अहंकार जो असतो ना तो सूक्ष्म असतो आणि अभिमान जो असतो ना तो स्थूल असतो, इतकाच काय तो फरक. मग दोन्ही इगोच, कळलं की नाही. तर अशा तऱ्हेचा हा जो अहंकार जो आहे हा अहंकार जिथे जिथे असतो ना तिथे तिथे दुःख निर्माण करतो, तो संपूर्णपणे दुःखाला कारणीभूत ठरतो. बघा, घरामध्ये भांडण तंटे बकेडे होतात का, अहंकार. समाजामध्ये भांडण तंटे होतात का, अहंकार. आता हे पॉलिटिक्समध्ये पक्ष एकमेकांचे उणी दुणी काढतात, अहंकार. शाळेमध्ये तेच, कॉलेजमध्ये तेच, कॉलेजमध्ये इलेक्शन्स असतात, कळलं की नाही. सांगायचा मुद्दा असा की जिकडे तिकडे तुम्हाला हा अहंकार दिसेल, अगदी तुम्ही जरी बसमध्ये बसलात, कळलं की नाही, तुम्ही बसमध्ये शिरलात आणि
एखाद्या माणसाने सांगितलं अहो जरा आम्हाला बसा जागा द्या, इथे कुठे आहे बसा जागा आहे का, म्हणून तो तुमच्या एकदम अंगावर येईल. मग तू सांग ना बाबा बसा जागा नाही आहे, तुम्ही कसे बसणार असं सांग ना. मग लगे आहे परून तुम्ही त्याच्या अंगावरच जाता, कळलं की नाही. म्हणजे एरवी तो असा गुपचूप बसलेला मनुष्य असतो, पण तुम्ही जर त्याला सांगितलं अहो जरा जागा द्या की पुस्तकं असा फणा काढेल तो, कळलं की नाही. आणि हा अहंकार हा थोरानं असतो आणि लहानांना नसतो असं नाही, हा अहंकार ए टू झेड सर्वांना असतो. म्हणून मुलंसुद्धा बघा, मोठ्या भावाचं कौतुक जर केलं तर धाकट्या भावाला वाईट वाटतं, किंवा धाकट्या भावाचं कौतुक केलं तर मोठ्या भावाला वाईट वाटतं, बहिणीचं भावाचं कौतुक केलं तर बहिणीला वाईट वाटतं, भावाला जास्त काही दिलं तर त्या बहिणीचा अहंकार दुखावतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, हा अहंकार जो आहे, एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न लगे सज्ञानापोटी नवल अहंकाराची गोठी, न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे कंठी झोंबे नाना संकटी नाचवी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर त्यांनी जे सज्ञानाचे कंठी म्हटलं ना, अज्ञानाला काही कमी अहंकार असतो असं नाही, अज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा भरपूर अहंकार असतो, भरपूर. मी एक गोष्ट सांगतो, म्हणलं की नाही, आम्हाला मी जेव्हा ओल्ड सचिवालयामध्ये कामाला होतो, त्या ठिकाणी शेजारी हायकोर्टाचं ऑफिस होतं, शेजारी हायकोर्ट आणि शेजारी ओल्ड सचिवालय, पूर्वीचं जुनं सचिवालय. आणि आमचे एक मित्र एक दिवस आम्हाला म्हणाले, वामनराव मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. मी म्हटलं काय गंमत दाखवतो आहे, मी आता नाही सांगत, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेन. म्हटलं ठीक आहे. म्हणून त्यांनी मला एक दिवस सांगितलं की चर्चगेटला तू आलास ना की मला तिकडे भेट, मी आमच्या ठिकाणी उभा आहे. त्याप्रमाणे मी चर्चगेटला गेलो, ते आले आणि चर्चगेटहून आम्ही निघालो. आम्ही निघाल्यानंतर आता राजा रस्ता म्हणजे समोरून जाणं, तर हे मागून जायला लागेल. अहो मागून कशाला जायचं, सरळ राज रस्त्यावरून जाऊया आपण. नाही नाही तुम्हाला गंमत पाहिजे ना बघायला, मग मी सांगतो तसं चला. मग मी त्यांच्या पाठीमागून गेलो आणि पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर मला म्हणाले थांबा आता, आणि त्याने असं बोट करून दाखवलं. मी म्हटलं तिकडे बघा, मला म्हणाले तिकडे बघा. म्हणलं काय बघा, काय बघायचं, मला काही दिसे ना, काही दिसत नाही तुम्हाला. म्हणलं आहे तिकडे दिसतंय पण बघण्यासारखं असं काहीच नाही. नाही नाही तुम्हाला बरोबर दिसलं नाही, बघा तुम्ही नीट. म्हटलं एक कॉट आहे, त्या कॉटवर एक माणूस बसलेला आहे आणि हां बस हे तुम्हाला दिसलं ना. हो म्हणाले, आता तो कसा बसलेला आहे, असा बसलेला आहे, असा बसलेला आहे. काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का तो असा का बसलेला आहे? याचं कारण तो सांगतो सर्वांना की मी झाडूवाला ऑर्डिनरी नाही, मी हायकोर्टाचा झाडूवाला आहे. मी झाडूवाला ऑर्डिनरी नाही, सामान्य नाही, मी हायकोर्टाचा झाडूवाला आहे. बाकीचे सगळे फालतू. आता मला सांगा, हा सुद्धा अहंकारच झाला. मी काय सांगतो आहे की अहंकार जो आहे हा ए टू झेड सर्वांना असतो, आणि हा का असतो त्याचंही कारण सांगतो. हा का असतो त्याचं कारण सांगतो, कारण त्याचंही फार महत्त्वाचं आहे. काय गंमत आहे, भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं, ईश्वरस सर्वभूताना, सर्वभूतमात्रामध्ये ईश्वर आहे. किती सुंदर, म्हणजे आपल्याला खरोखर कौतुक वाटतं की 4000 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आणि हे असं सुंदरपैकी तत्त्वज्ञान सांगितलं. खरोखर आपल्याला भारतीय संस्कृतीचं कौतुक करावं तितकं कमी असं मी म्हणेन. तर सांगायचा मुद्दा, ईश्वरच सर्व भूताना हृदयेशेऽर्जुन तिष्ठति, सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. आता सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे तो मी म्हणतो, लक्षात घ्या, तो मी म्हणतो. आणि म्हणून हा जो मी जो आहे, या मीच्या ठिकाणी तो ईश्वर मुळात असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अहंकार आहे, त्याच्या ठिकाणी अहंकार आहे. मी काय म्हणतो ते तुमच्या ध्यानात आलं असेल असं मला वाटतं. की हा अहंकार येतो कुठून? कारण एखादं बघा, एक सामान्य एखादा माणूस सोडा, एखादा मोठा माणूस असतो, तो मोठा माणूस असतो ना, त्याला सहजच आपल्या मोठेपणाचा अहंकार असतो. एखादा मोठा माणूस असतो ना, सहजच आपल्या मोठेपणाचा अहंकार असतो.
आणि त्याच्यामध्ये काही गैर आहे असं नव्हे. तो मोठेपणाचा अहंकार त्याच्या ठिकाणी असणं हे सामान्यपणे ठीक असतं, कारण का तो मोठा आहे ना. मोठ्याला मोठेपणाचा अहंकार असणारच. तसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे, तो ईश्वर मी म्हणतो. आता ईश्वर मी म्हणणारा मी ह्याच्या ठिकाणी अहंकार नसावा. मी ईश्वर आहे पण तो विसरला, घोटाळा एवढाच झाला की तो मी ईश्वर हा विसरला. तो ईश्वरत्व जे आहे ते त्या मीच्या ठिकाणी आहेच. हे जे ईश्वरत्व जे आहे ते त्या मीच्या ठिकाणी आहे. मी ईश्वर आहे तो विसरला, पण ईश्वरत्व त्याच्या ठिकाणचं गेलेलं नाही. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. राजा काही कारणामुळे भ्रमिष्ठ झाला आणि तो भिकारी झाला, म्हणजे भीक मागायला लागला. राजा पण भ्रमिष्ठ झाला आणि स्वतःला भिकारी समजून भीक मागायला लागला. आता जरी तो भिकारी म्हणून भीक मागतो आहे, तरी त्याचं राजे पण गेलं का? राजे पण गेलेलं नाही, तर तो राजाच आहे, तो राजाच आहे. तसं ईश्वरत्व त्याच्या ठिकाणी आहे, पण मी ईश्वर हे तो विसरून गेला. त्याला स्वरूपाचा विसर असं आपलं शास्त्र सांगतं. आणि म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी हा ईश्वर मी म्हणणारा जो आहे, त्या मीचं रूपांतर मीपणात होतं. आणि ह्या मीपणामध्ये हे रूपांतर झाल्यामुळे मूळचा जो मी आणि त्या मीच्या ठिकाणी असणारं ईश्वरत्व ते गेलेलं नसतं आणि म्हणून अहंकार असतं. म्हणून जीवनविद्या काय सांगते? जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी जीवन जगायचं असेल तर स्वतःचा अहंकार चेपा आणि दुसऱ्यांचा अहंकार जपा असं जीवनविद्या सांगते. त्याचं कारण हे आहे, जपा म्हणजे पोसा नव्हे. त्याच्यामधला फरक आहे. दुसऱ्यांचा अहंकार जपायचा म्हणजे पोसायचा नव्हे पण जपायचा, कारण त्याच्या ठिकाणी ईश्वर आहे. त्याच्या ठिकाणी ईश्वर आहे ही भावना जर आपल्या ठिकाणी असेल ना, तर तुम्ही त्याचा अहंकार दुखवणारच नाही, कळलं की नाही. म्हणून सर्व ठाई आपले जे संत ऋषी मुनी जे सांगतात की सर्व ठिकाणी भूत मात्रामध्ये भगवंत, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हे जे सांगतात त्याचं कारण हे आहे. तो जरी स्वतःला जीव समजत असला तरी मुळात तो शिव आहे, मुळात तो ईश्वर आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी अहंकार, आणि म्हणून हा अहंकार आहे म्हणून आपण त्याचा दुस्वास करण्यापेक्षा तो अहंकार त्याचा आपण जपायचा आणि आपला अहंकार दुसऱ्याने जपायचा. एकमेकाने एकमेकांचा अहंकार जपला म्हणजे काम झालं. एकमेकांनी अहंकार जपला, पोसा मी म्हणत नाही, मी पुन्हा सांगतोय, अहंकार पोषणं वेगळं आणि अहंकार जपणं वेगळं, कळलं की नाही. अहंकार पोषणं म्हणजे काय? उगीचच एखाद्याला मोठं मोठं म्हणत राहायचं, उगीचच उगीचच त्याला बरं बरं म्हणत राहायचं, कळलं की नाही. याला पोषणं म्हणतात. पण एखाद्याच्या ठिकाणी एखादं खरोखर गुण असेल, त्या गुणाबद्दल आपण जर कौतुक केलं तर त्याला पोषणं म्हणत नाही. त्या गुणाचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्यच असतं. त्या प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं असतं, काहीतरी वाईट असतं, कळलं की नाही. मग चांगलं आहे ते घ्यायचं असतं, वाईट आहे ते सोडून द्यायचं असतं. आपण उलटं करतो, वाईट आहे त्याच्यावर टोच मारतो, कावळ्यासारखी कावळ्यात असं कावळ्यात टोच मारतो, उरण दिसला की टोच मारतो. तसे आपण दुसऱ्यांच्या व्रणावर दुसऱ्यांच्या दोषावर टोच मारतो, दुसऱ्यांचे गुण पाहत नाही. शहाणा माणूस असतो ना तो दुसऱ्यांचे गुण पाहतो, दोष पाहतो. शहाणपणाची लक्षणं आहेत ना, त्यापैकी एक लक्षण आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हा जो इगो, इगो येतो कुठून? इगो काही आकाशातून खाली येत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. हा इगो आपल्यातूनच येतो आणि त्याचं जे मूळ आहे ते ईश्वर आहे, त्याचं मूळ ईश्वर आहे. आणि म्हणून ईश्वरत्व या मीच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अहंकार हा सहज आहे. पण हा जो अहंकार जो सहज आहे त्याला जे रूप प्राप्त झालेलं आहे ना ते बेरूप आहे. त्याला जे रूप प्राप्त झालेलं आहे ना ते बेढप आहे, ते सुंदर रूप नाही आहे, ते बेढप रूप आहे. आणि म्हणून तो ज्यावेळेला मीपणाच्या आहारी जातो त्यावेळेला त्याचं ईश्वरत्व जे आहे ते
ते सुद्धा आणखीन कमी कमी होत जातं, म्हणून त्याला अधोगती असं म्हटलेलं आहे. त्याला अधोगती म्हटलेलं आहे त्याचं कारण हे की त्याला ईश्वर आहे हे विसरतो, त्याच्या ठिकाणचं ईश्वरत्व जे आहे तेही तो जपत नाही, आणि अशा तऱ्हेने त्याची अधोगती होते. पण आपण ज्याला जीवनामध्ये व्यवहार करताना जगत असताना इतरांचा अहंकार जपणं आणि आपला अहंकार चेपणं हे आपल्याच हिताचं असतं. तुम्ही कुठे जा, घरामध्ये असा, दारामध्ये असा, कुठे जा, तुम्ही हा प्रयोग करून बघा. आपला अहंकार चेपायचा, दुसऱ्याचा अहंकार जपायचा, करून बघा आणि तुम्हाला जीवनामध्ये काय अनुभव येतात ते पहा. जीवनविद्येचं हे तत्त्वज्ञान असं आहे, जीवनविद्येचे तत्त्वज्ञान असं नाही की आता तुम्ही करा आणि मेल्यानंतर तुम्हाला मिळेल, मोक्ष मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल. मेल्यानंतर जीवनविद्येचं तत्त्वज्ञान सांगतं इथेच इथेच जे काय मिळवायचं ते इथेच, मेल्यानंतरची गोष्ट आम्हाला मान्य नाही. मेल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल, आम्हाला इथेच पाहिजे. याच देही आणि याच डोळा आम्हाला पाहिजे, कळलं की नाही. आणि जीवनविद्ये तत्त्वज्ञान असं आहे की करा आणि पहा, म्हणून कृपा कर आणि पहा. तुम्ही सांगतो ते, मी सांगतो ते करा आणि पहा काय होतं. तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तुम्ही यशस्वी, तुम्ही जाल तिकडे यशस्वी. आणि दुसऱ्यांचे दोष पाहायला लागलात ना ते जाल ना तिकडे तुम्हाला अपयश मिळेल. हा माणूस न आलेला बरा असं वाटतं का म्हणे. काय काय घरातली माणसं असतात बघा, वृद्ध माणसं असतात बघा, ते वृद्ध माणसांना कसं वागावं कळत नाही, म्हणून त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. हा विषय मी आता इथे घेत नाही, पण वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ येते ना त्याची कारणं आपण तरुण पिढीवर जसं त्यांना आपण दोष देतो ना, पण वृद्ध लोकांचाही दोष असतो. त्यांना कसं वागावं, कसं बोलावं ते कळत नाही, कळलं की नाही. ते आपल्याच मिजासीमध्ये असतात. मी मोठा आहे, मी वयाने मोठा आहे, याच मिजासीमध्ये असतात. आणि माझं ऐकलं पाहिजे हा त्यांचा अहंकार असतो. आणि जर कोणी ते मान्य नाही केलं की दुखावले जातात आणि मग काहीतरी बडबड करणार नाही, दुसऱ्यांचा अपमान करणार. त्यांना कसं वागावं हेच कळत नाही, कसं बोलावं हे कळत नाही, आणि म्हणून त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ. आता ह्या वृद्धाने जर असं त्याने वागलं की स्वतःचा अहंकार चेपायचा, दुसऱ्यांचा अहंकार जपायचा, मग घरातल्या लोकांना वाटत राहिलं असू दे, त्याला वृद्धाश्रमात पाठवूया नको, घरात पाहिजे, कळलं की नाही. मग सांगायचा मुद्दा काय की वृद्ध माणसं असो किंवा तरुण माणसं असो, तुम्हाला जर सुखाने जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्या ठिकाणी हा जो अहंकार आहे त्या अहंकाराचं पोषण करू नका. अहंकार जो आहे हा ईश्वराकडून आलेला आहे हे स्मरणात जर ठेवलात तर तुमच्या ठिकाणी अहंकार राहणार नाही, तो अहंकार अलंकार होईल ईश्वरात. म्हणून माम अनुस्मर योद्ध्याचे, किती सुंदर सांगितलं, माम अनुस्मर योद्ध्याचे. की तू प्रत्येक गोष्टीमध्ये स्मरण जर देवाचं असेल, स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, नामस्मरण सर्व काळ करीत जावे. म्हणून ईश्वर स्मरण, विठ्ठल स्मरण असं जे म्हटलेलं आहे, देवाचं स्मरण आपण जर केलं ना की आपल्या ठिकाणी अहंकार नसतो. पण नामाचा जप करणं आणि ईश्वर स्मरण करणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. तर नामजप करणं हे सुद्धा कितीतरी अहंकारी असतात. मी बघितलं आहे ना, डोळ्यांनी बघितलं आहे, हातामध्ये माळ असते, नामजप करतात, तोंडाने असं करतात, कळलं की नाही. जप चाललेला असतो पण तरी अहंकार असतो, तरी अहंकार असतो. कारण काय, ईश्वर स्मरण नाही. ते नामाचा जप करतात पण स्मरण ईश्वराचं नाही. म्हणून ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं स्मरण पाहिजे. म्हणजे काय, तो आहे म्हणून मी आहे हे स्मरण, तो आहे म्हणून मी आहे. ती इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून या व्हिडिओचा रुबाब आहे, फ्रीजचा रुबाब आहे, पंख्याचा रुबाब आहे. आणि इलेक्ट्रिसिटी नसेल तर कबाब, रुबाब गेला. तसं आपल्या जीवनामध्ये आहे की मूळ ईश्वरी शक्ती आहे. आता इलेक्ट्रिसिटी दिसते का, दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सर्व ऐश्वर आहे. तसं आपल्या ठिकाणी जी ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरच सर्व भूताना, ही जी ईश्वरी शक्ती आपल्या ठिकाणी जी आहे तिचं स्मरण ठेवा. ती दिसणार नाही, ही डोळ्याला दिसणार नाही, लक्षात ठेवा.
जशी इलेक्ट्रिसिटी दिसत नाही तशी ती शक्ती पण दिसणार नाही, पण ती आहे आणि तिच्यामुळे मी आहे एवढं स्मरण राहिलं ना की तुमचा हात आपोआप असावी आपोआप असावी, आणि तिला विसरलात, त्या ईश्वरी शक्तीला विसरलात, आमच्यासारखे आम्हीच, मग लोक म्हणणार दुर्जनम प्रथमम वंदे असं लोक म्हणणार की नाही. हे सगळं जे आहे ना हे सगळं हे फार सुंदर आहे, समजावून घेण्यासारखं आहे. आणि आपलं जीवन जर आपल्याला सुखाचं करायचं असेल तर जीवन जगणं ही कला आहे असं जीवनविद्या सांगते. त्याचं कारण हे आहे की जीवनविद्या जीवन जगणं ही कला आहे, आणि कलेची निन्या पैलू जे आहेत ती मी या निन्या प्रकारे सांगतो आहे, आणि मग हळूहळू आपण बहिर्मन अंतर्मनाकडे जाणार आहोत.